नागपुर के कृष्णा अपार्टमेंट निकमल सोसाइटी के निवासियों ने जानी स्वच्छता दूतों की समस्या। कोरोना संक्रमण को बढ़ते अब कोई सामने आकर सेवा देने को तैयार नहीं है। केवल पुलिस, डॉक्टर व स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता दूत ही रोजाना नागरिकों की सेवा में लगे हैं। घर घर का कचरा उठाकर सफाई को रखने वाले स्वच्छता दूतों पर किसी का ध्यान नहीं है, लेकिन इन स्वच्छता दूतों को प्रोत्साहन देने के लिए हिंगना रोड स्थित कृष्णा अपार्टमेंट नीलकमल सोसाइटी के निवासियों ने कचरा उठाने वाले सतीश चूटे, अजय गोंडाने, मनीष माकोड़े व अभिजीत इन स्वच्छता दूतों का सत्कार किया है। जैसे ही सुबह कचरे की गाड़ी आई, वैसे ही उन पर फूलों का वर्षाव किया गया। मास्क, सैनिटाइजर व कुछ नगद राशि सत्कार के मौके पर प्रदान की गई है। इस सत्कार से स्वच्छता दूत भावुक हो गए। अब तक किसी ने नहीं पूछा, लेकिन कॉलोनी के लोगों ने सत्कार कर हमें घर का कचरा उठाने में अब गर्व हो रहा है, यह बात स्वच्छता दूतों ने कही है। इस मौके पर कॉलोनी निवासी कृष्णा सोसाइटी अध्यक्ष प्रदीप वानखड़े ने सभी का अभिनंदन किया है। आज कृष्णा सोसायटी तर्फे हे जे स्वच्छता दूत आहे यांचं स्वागत करण्याचा कार्यक्रम करण्यात आलेला इथे, आणि या लोकांचं हे जे कार्य आहे याच्या अंतर्गत आम्ही आमच्या घरात एकदम स्वच्छता ठेवतो। जर या लोकांनी सहयोग केला नाही तर ही स्वच्छता ठेवता येणार नाही। आणि नुसती कृष्णा सोसायटी किंवा नागपूर किंवा देश ह्या सगळ्या लोकांचा या स्वच्छतेसाठी मोठा हातभार आहे। आणि मला असं वाटते की कोरोनापासून जो बचाव होतो आहे तो या लोकांच्या सहयोगामध्ये त्याच्यात सिंहाचा वाटा आहे, ज्याच्यामुळे आम्ही लोक स्वतःला कोरोनापासून बचाव करतो। थँक्यू। कृष्णा अपार्टमेंट वालेतर्फे माझ्या आमचे कचऱ्यावाल्याचे स्वागत केल्याबद्दल याचे तह दिल से शुक्रिया आभार मानतो। कृष्णा सोसायटी आणि नीलकमल सोसायटी ह्या दोन्ही सोसायटीतर्फे जो एक कचरा आपल्या घरातून जे मंडळी दररोज घेऊन जातात, सतीश चुटे, गोंडाणे आणि माकडे आणि आपले अभिजीत जे रस्ता साफ करतात इथला, खरं म्हणजे या लोकांना माहीत नाही आहे की ते कोणतं किती मोठं आणि किती महत्त्वाचं काम ते लोकं करत आहेत। आपल्या घरचा कचरा ते घेऊन जातात, त्याचं डिस्पोजल करतात आणि आपल्या घरामध्ये रोगजंतूचा शिरकाव होऊ नये, घर निर्जंतुक राहावं, ह्या प्रकारचं काम सोसायटी, मोहल्ला, आपला गाव, शहर आणि देश, राज्य पातळीवर अशा मोठ्या पातळीवरचं ते काम सगळे करत असतात आणि त्यांना त्याची जाणीव पण नसते। म्हणून आम्ही असं ठरवलं की सर्वांनी मिळून त्यांचा सत्कार केला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्या उद्देशाने हा छोटासा कार्यक्रम त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी आम्ही केलं आणि आमचं ते कर्तव्य आहे। ह्या कोरोना जो आता देशामध्ये जो पसरलेला आहे, सगळं जगामध्ये जी महामारी झाली आहे, ह्या महामारीमध्ये हा स्वच्छतेचा मंत्र भारताने जगाला दिलेला आहे। गाडगे महाराजांसारख्या संतांनी इथे शिकवलेलं आहे की स्वच्छता काय असते, तर त्या स्वच्छतेचं महत्त्व सध्या लोकांना समजलेलं आहे। प्रत्येकजण आपलं घर अगदी स्वच्छ आणि छान ठेवत आहे, त्यामध्ये ही मंडळी म्हणजे स्वच्छता दूत आहेत, त्यांना मी स्वच्छता दूत म्हणतो आणि त्यांच्या स्वच्छतेचं स्वागत करावं, त्यांचं मनोबल उंचावं म्हणून हा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यांचा मी आभार मानतो, इथे उपस्थित असलेल्या सर्वांचाही आभार मानतो आणि धन्यवाद। इन बीजे न्यूज के लिए हिंगना रोड नागपूर से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसिक की रिपोर्ट।